गणेश चतुर्थीच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं सांगितलं गेलं, पण तो मुहूर्त आता हुकल्यानं महायुती सरकारमध्ये धुसफूस सुरू होण्याची शक्यता आहे. विस्तार होत नसल्यामुळे पालकमंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या राष्ट्रवादीची यामुळे कोंडी झाली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. गणेश चतुर्थी पूर्वीचा मुहूर्तही हुकला. पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीत नाराजी. अजितदादांनी शिंदेंच्या कोटात टोलवला चेंडू. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत महायुतीच्या सत्तेत भाग घेतला. त्याला 3 महिने होत आले तरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादा गटाच्या मंत्र्यांना मिळालेलं नाही आहे. गणेश चतुर्थी आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन पालकमंत्री पदाची फेररचना केली जाईल असं सांगितलं जात होतं, पण तसं झालं नसल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचंही कळतंय. अजितदादा आणि चंद्रकांत बावनकुळेंनी पालकमंत्र्यांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलावलाय. शेवटी हा राज्याचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मंत्रिमंडळात कोण घ्यायचं, मंत्रिमंडळातल्या कुणाला कोणतं खातं द्यायचं, कुणाला पालकमंत्री करायचं, कुणाला काय करायचं, हा त्यांचा अधिकार आहे. आणि हा आज नाही, ते पहिल्यापासून ती पद्धत चालत आलेली आहे. आणि त्यामुळं त्याप्रकारे एकनाथराव शिंदे साहेबांच्या मनातील त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतील. आमची जी 12 लोकांची समन्वय समिती आहे, त्या समितीत चांगली चर्चा झाली. मला वाटतं कुठे नाराजी नाही आहे. आणि योग्य वेळी पालकमंत्रीपद सरकार जाहीर करते. शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांनी केव्हा वापरायचा ते मुख्यमंत्री ठरवतात. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांना खात्यासाठीही काही दिवस वाट पाहावी लागली होती. पालकमंत्री पदावरून महायुतीत एकमत होत नसल्यानं पालकमंत्री पदाची फेररचना लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत पुणे, नाशिक, रायगडच्या पालकमंत्री पदावरून मतभेद आहेत. पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार आणि सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावरून यांच्यात तणातणी आहे. नाशिकसाठी छगन भुजबळ हे आग्रही आहेत. सध्या शिंदे गटाच्या दादा भुसेंकडे नाशिकचं पालकमंत्रीपद आहे, तर रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना द्यायला शिवसेनेच्या आमदारांचा विरोध आहे. राष्ट्रवादीला कोल्हापूर, बीड, जळगाव, गडचिरोली या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हवं आहे. पालकमंत्रीपदाचा तिढा वाढत चालल्यानं राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता असण्याची शक्यता आहे. तशातच अर्थमंत्रीपद भविष्यात राहील किंवा नाही असं अजितदादांनी म्हटल्यानं त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचीही चर्चा सुरू आहे. मुळात अजितदादांच्या एंट्रीवरून शिंदे गटात नाराजी होती, त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा शिंदे फडणवीस आणि अजितदादा कसा सोडवतात ते पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.